झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आपण बोलतोय नांदी या नाटकाविषयी। नांदी या नाटकाचे एक नाही दोन नाही तर चार चार निर्माते आहेत आणि त्यापैकी तीन निर्माते आता आपल्या सोबत आहेत। खूप खूप स्वागत आहे तुम्हा तिघांचंही। प्रसाद, सगळ्यात आधी तुलाच विचारेन, काय वाटतं तुला एका नाटकाला चार निर्माते, म्हणजे जसं नाटकाची कॉन्सेप्ट वेगळी आहे, मला वाटतं ही कॉन्सेप्ट ही खूप नवीन आणि वेगळी असेल प्रेक्षकांचं। नाही नमस्कार, मला वाटतं की जेव्हा ऋषिकेश जोशींनी नाटक सांगितलं, म्हणजे जेव्हा आम्ही ती कल्पना शेअर करत होतो, तेव्हाच दिलीप जाधव आणि दिलीप काका आणि चंदू लोकरे आम्ही तिघ जण एकत्र भेटलो आणि मग म्हटलं की हा एक वेगळा प्रयोग आहे, रंगभूमीवरती एक याचं वेगळं बजेट आहे। पण बजेटपेक्षाही मला वाटलं की जर त्याच्यात जर त्या विचारांचे जर निर्माते एकत्र येत असतील आणि मला वाटतं कुठेतरी मराठी रंगभूमीवरती पण असा प्रयोग मला वाटतं जर वेगळा होत असेल तर सगळ्यांनी मिळून एक समविचारी लोकांनी येऊन एक चांगला प्रयत्न, लोक म्हणतात की मराठी रंगभूमीवरती नवीन काही होत नाही, तर ऋषिकेश जोशींनी ज्या पद्धतीने एक वेगळ्या, म्हणजे आत्ताचे जे लेखक आहेत अभिराम भटकमकर म्हणा किंवा ज्यांच्यावर मी कामं केली चिन्मय मांडलेकर आहेत, त्या पद्धतीचं एक नवीन त्याचं पहिलं नाटक होतं जे 7 वर्ष त्यांनी लिहून ते बंद होतं आणि तो ते ही गोष्ट जेव्हा शेअर करत होता तेव्हा मला वाटलं की कुठेतरी आमच्या एक समविचारी याच्यामध्ये आपण एक चांगल्या पद्धतीचं नाटक रसिक प्रेक्षकांना पण द्यावं, त्यांची जी एक भूक आहे, म्हणजे जे 1800 सालच्या ज्या कालखंडातून आज 2013 म्हणजे 21व्या शतकातल्या कालखंडातलं जे एक वेगळेपणा जो या नाटकात आहे तो कुठेतरी लोकांसमोर यावा या दृष्टीने आम्ही तिघे जण एकत्र आहोत। हा सगळा योग कसा जुळून आलाय, कारण एका नाटकाला चार निर्माते म्हणजे नक्कीच एक वेगळीच गोष्ट आहे। कसं होतं की तुमचे विचार जुळावे लागतात, आता ह्या सगळ्यांमध्ये मी थोडासा मोठा आहे पण आपण जसं मुलांशी जमवून घेतो सगळ्याच गोष्टीत कुरकुर करून चालत नाही, आलं का लक्षात मी मोठा आहे मला सगळं कळतं वगैरे असं नाही, की नवीन मुलांना पण चान्स द्यायला पाहिजे ना, ही सगळी मंडळी नवीन आहेत, नवीन करण्यासाठी धडपडत आहेत, त्याच्यामुळे मी ह्यांच्याबरोबर सामील झालो आणि आमचे विचार जुळले मुळात, की हे नाटक करत असताना एक वेगळ्या प्रकारचं नाटक करत असताना आमचे चौघांचे विचार जुळून आले आणि एवढ्या मोठ्या बजेटचं नाटक, कुठचं तरी नाटक आपण करून जी रिस्क एकटा निर्माता घेतो ती रिस्क आता आमच्या चार लोकांमध्ये शेअर झालेली आहे, त्याच्यामुळे एक ते टेन्शन पण थोडंसं कमी होतं ना, एक चांगलं दे प्रेक्षकांना एक चांगलं देण्याचं दिल्याचं समाधान होतं, ते आपल्याला ह्या आमच्या चार लोकांच्याकडून मिळेल अशी माझी खात्री आहे। म्हणजे खरं तर निर्मात्यांमध्येच अनेकदा वाद होत असतात, मग ते तारखांवरून असो किंवा अनेक गोष्टी असतात, पण या नाटकाच्या निमित्तानं चार निर्माते एकत्र आलेत आणि त्यांचे विचार जुळलेत, ही खरं तर एक मोठी गोष्ट आहे, काय वाटतं? हो, म्हणजे व्यावसायिक मतभेद असतात, प्रत्येकालाच आपापलं नाटक खूप उत्तम वाटतं आणि त्या अनुषंगाने तो प्रत्येक निर्माता आपापलं नाटक चालवत असतो आणि त्याच वेळेला जे काही होतात ते मतभेद होतात, पण मुद्दा असा आहे की सगळ्यांना रंगभूमीवर कार्यरत राहायचं आहे, सगळ्या निर्मात्यांना, आणि हे राहताना आपण काहीतरी वेगळं देऊ शकतो का असं प्रयत्न प्रत्येक निर्मात्याचा असतो। जसं दिलीप दादा म्हणाले की जिथे विचार जुळले आणि तिथे एकत्र आलो, तर ही गोष्ट खरी आहे। जवळपास 5-7 वर्षांपूर्वी लिहून ठेवलेलं ऋषिकेशने हे नाटक, ह्या दरम्यान त्याने प्रयत्न करून सुद्धा ते येत नव्हतं आणि ज्या वेळेला आमच्याबरोबर त्याने हा विचार शेअर केला आणि त्याने त्याच्या ह्या गोष्टी सांगितल्यानंतर आम्हा चौघांनाही असं झालं की अरे का करू नये, हे म्हणजे ह्याचा सगळा डोलारा मोठा आहे मान्य आहे, पण मग रिस्क तर आहेच, म्हणजे व्यवसाय आहे हा, तर आपण हे करू, हे आवडेल लोकांना। आणि तसंही बघायला गेलं तर आजकालची नाटकं जी काही मागच्या 2-5 वर्षात आपण बघतोय नेहमी वेगळं दिल्यानंतर लोकांनी ते ॲक्सेप्ट केलं आहे, सो आपण हे वेगळे पण जपलं पाहिजे आणि ह्या नाटकात आम्हाला ते सापडलं म्हणून आम्ही चौघे एकत्र आलो। म्हणजे एकापेक्षा एक दमदार कलावंत, त्याचबरोबर एकापेक्षा एक क्लासिक नाटक, प्रेक्षकांना या संपूर्ण एक मेजवानीची एक अनुभव मिळणार आहे। सॉरी, कट कट कट। एकापेक्षा एक दमदार कलावंत, एकापेक्षा एक क्लासिक नाटक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे आणि सगळं शक्य कुठेतरी तुम्हा निर्मात्यांमुळे झालेलं आहे, हे पण तितकंच खरं आहे। खूप खूप धन्यवाद आमच्याशी इतके आपुलकीने तुम्ही बोललात आणि या नाटकासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट। थँक्यू, थँक्यू। तेव्हा रंगभूमीवरचा हा आगळा वेगळा एक्सपेरिमेंट लवकरच तुमच्या भेटीला येतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश सह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई।
आजही 24 तास एक पाऊल पुढे.